मराठी कलाकार त्यांच्या अभिनयाची छाप आता हिंदी सिनेसृष्टीत देखील उमटवताना दिसतायत आणि त्यांच्या भूमिका देखील तितक्याच गाजतायत. बघूया असे कोणते कलाकार आहेत. वैदही परशुरामी, गोड चेहऱ्याची ही अभिनेत्री सिम्बा या सिनेमात बघायला मिळाली. आकृती या नावाच्या मुलीची भूमिका तिने साकारली होती. भूमिका जरी छोटी असली तरी तिच्यामुळेच कुठेतरी या सिनेमाची कथा पुढे सरकली, त्यामुळे आकृती ही भूमिका सगळ्यांच्याच लक्षात राहिली. आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील, 83 या आगामी हिंदी सिनेमात बऱ्याच बॉलिवूडमधील कलाकारांसोबत आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील देखील महत्वाच्या खेळाडूंच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर तर चिराग पाटील त्याचेच वडील आणि क्रिकेटर संदीप पाटील यांच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. सुपर एनर्जेटिक अभिनेता सिद्धार्थ जाधव सिम्बा या सिनेमात बघायला मिळाला होता. त्याचं या सिनेमातील काम बघून त्याचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. छोट्या पडद्यावरील मल्हारी मार्तंड ज्यांनी साकारले तो अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. देवदत्ताने तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात तान्हाजी मालुसरे यांच्या भावाची भूमिका म्हणजे सूर्याजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ज्यांनी साकारली ते अभिनेता म्हणजे शरद केळकर. तर अभिनेते अजिंक्य देव यांनी याच सिनेमात चंद्राजी पिसाळ यांची भूमिका साकारली. वैभव तत्ववादीने बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका, लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याबरोबरच पूजा सावंतने 2019 जंगली या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गली बॉय या सिनेमात रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता सुभाषने आपल्या अभिनयाची वेगळीच छाप प्रेक्षकांवर पाडली आणि 65 फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार आपल्या नावे केला. तर अमृता खानविलकरने देखील राजी, मलग, सत्यमेव जयते या सिनेमात उत्तम काम केलं. या सगळ्यांसोबतच शर्मन जोशी, श्रेयस तळपदे, रितेश देशमुख यांच्या भूमिका देखील खूप गाजल्या. याशिवाय महेश मांजरेकर यांनी वॉन्टेड, रेडी, संजू, बॉडीगार्ड या आणि बऱ्याच हिंदी सिनेमात काम केलं. तर सचिन खेडेकर हे तेरे नाम, सिंघम, रुस्तम, गोलमाल अगेन, तर सुचित्रा बांदेकर यांनी सिंघम, सिम्बा या सिनेमात काम केलं. तर नेहा महाजनने सिम्बा या सिनेमात वैदेही परशुरामीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या सगळ्यांसोबतच संजय नार्वेकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रीमा लागू, सोनाली बेंद्रे, माधुरी दीक्षित, सोनाली कुलकर्णी, रेणुका शहाणे, नाना पाटेकर, सचिन पिळगावकर यांच्या तर भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या सगळ्या कलाकारांनी मराठीसोबतच हिंदीत देखील स्वतःची जागा निर्माण केली. तुम्हाला या कलाकारांच्या कोणत्या भूमिका जास्त आवडल्या हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिनेसृष्टीच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.